नमस्कार मंडळी पुण्याचे एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तुमच्या हातापायाला जळजळ होत असेल हातापायाला मुंग्या येत आहेत त्वचेची वरची कातडी आवरण निघून जात आहे तुम्हाला घाम यायचं प्रमाण जास्त वाढलंय तुमचं तोंड येतं आहे जिबेला फोड येत आहेत खाण्यास गिरण्यास त्रास होतोय पित्त अपचन अशा पद्धतीच्या समस्या तुम्हाला जाणवत आहेत गर्मीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला घाबरल्यासारखं होतंय गुदमरल्यासारखं होतंय तर निश्चितच तुम्हाला उष्णतेचा त्रास होतोय आणि पित्ताचाही त्रास होतोय मंडळींनो तुम्हाला फक्त काय करायचंय व्हिडिओमध्ये दिसतोय हा एक तुकडा तुमचे हे सर्व त्रास गायब करणार आहे अगदी एका रात्रीमध्ये मंडळींनो उष्णता शरीरातून पूर्ण गायब करायचे पित्ताची गोळी तुम्हाला आयुष्यात घेण्याची गरज पडणार नाहीये फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत साधा सोपा शंभर टक्के आयुर्वेदिक शून्य टक्के साईड इफेक्ट असणारा हा उपाय नक्की करा फक्त माझी एक नम्र विनंती असेल जर उपाय करायचा असेल तर व्हिडिओ मात्र संपूर्ण पहा अपुऱ्या या माहितीवर उपाय करू नका कारण ते धोकादायक असतं तर मंडळींनो चला तर पाहूया हा उपाय आपल्याला करायचा आहे कसा तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोरफडीचं फ्रेश पान पाहिजे कोरफड आपल्या बऱ्याच ठिकाणी आता कोरफड आढळून येते अनेक घराच्या शेजारी आपण इकडे तिकडे लावत असतो तर कोरफडीचं फ्रेश पान घ्यायचं शुद्ध प्युअर अशी शंभर टक्के प्युअर कोरफड आपल्याला मिळते कारण रेडीमेड जर आपण ॲलोवेरा जेल वगैरे घेत असाल तर ते मात्र घेऊ नका आपल्याला कोरफडीचं पान घ्यायचं आहे लागणार आहे आपल्याला फक्त ए दीड ते दोन इंच तुकडा लागणार आहे त्याचा आणि त्याचं जे आवरण आहे कोरपडीचं जे पान घेतलं आपण त्याचं जे आवरण आहे ते काढा आणि मधला गर आपल्याला एक तुकडा लागणार आहे हा गर घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर थोडीशी हळद घ्यायची आणि पण हळद घेताना आपल्याला ती तव्यावर भाजून घ्या खूप काळसर पडेल असं करू नका थोडंसं गरम करा आणि गरम केल्यानंतर हळद एका डिशमध्ये काढून घ्या आणि मग जो कोरपडीचा गर आहे तो हळदीमध्ये मिक्स करा संपूर्ण आवरण हे हळदीनं पूर्ण करा आणि पूर्ण जे कोरपडीचा जो गर आहे तो हळदमय झाला पाहिजे हळद संपूर्ण बाजूंनी लावा आणि आपल्याला हा जो एक तुकडा आहे हा एक तुकडा तुमचे उष्णतेचे कोणतेही त्रास असू द्या ते घालवणार आहे फक्त हा काय करायचं आपल्याला सकाळी उपाशीपोटी हा तुकडा घ्यायचा आहे उपाशीपोटी खायचंय हो थोडंसं तुम्हाला बेचव लागेल परंतु आपल्याला वेगवेगळे जे त्रास आहेत त्यापासून जर दूर जायचं असेल तर थोडंसं आपल्याला ही गोष्ट करावी लागेल पण हे खाल्ल्यानंतर अर्धा तास आपल्याला काही खायचं नाही प्यायचं नाही अर्ध्या तासानंतर तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता काय आपण कोरपड याच्यामध्ये वापरले वजन कमी कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम कोरपड करत असते कृमीनाशक आहे विरेचक आहे कपनाशक कप आहे यकृत संरक्षक आणि शीत असणारी कोरपड आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे पोटॅशियम मॅग्नेशियम जस्त तांबे व्हिटॅमिन बी गटातले सर्व जीवनसत्व असल्यामुळं उष्णतेचे त्रास अगदी काही क्षणात दूर करण्याचं काम कोरपड करत असते पचन संस्थेसुद्धा मजबूत करण्याचं काम कोरपडीतून होतं आणि कोरपड जर हळदीत मिक्स केली तर मात्र अपचन गॅसेस पित्त बद्धकोष्ठता असेल वारंवार पाद येणं असेल पोट गच्च गच्च होणं असेल यासारखे सर्व प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होणार आहेत आपल्याला सर्वांना करता येणारा हा उपाय आहे अगदी घरच्या घरी फक्त त्याला आवश्यक लागणारी कोरपड एक को वस्तू आहे आपण अनेक सौंदर्य प्रसादनामध्ये ती वापरत असतो पण आज आपल्याला ती खायची पण थोडासा तुकडा खायचा आहे तर हा उपाय नक्की करा आणि गरजवंतांना गरज शेअर करा एक लाईक करा आणि चॅनल अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद